आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी इतकी मेहनत घेतली या कार्यक्रमांसाठी आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे पार पडला आणि मी खरोखर सर्वांचे खूप आभारी आहे की ते दादांच्या मागे एवढ्या खंबीरपणे, एवढ्या बहिणी जर उद्या असतील तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला खात्री आहे की दादा सर्वाधिक मतधिक्याने जिंकून येतील यात शंकाच नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमच्या या मागाठाण्यामध्ये दादा खरं तर गेल्या 10 वर्षापासून आमदार झाल्यापासून प्रत्येक वर्षी मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित करत असतात. ह्या वर्षी थोडं वेगळं आम्ही ह्या कार्यक्रमाला वळण दिलं. ते म्हणजे आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये जे अत्याचार लहान मुलींवरती महिलांवरती होतात याचा निषेध करून आम्ही या ठिकाणी जागर लाडक्या सुरक्षित बहिणींचा असा हा कार्यक्रम ठेवला. त्याच्या निमित्ताने आम्ही जे महिलांवरती अत्याचार करतात यांचा निषेध नोंदवून आज या ठिकाणी मंगळागौरचा खेळ खेळवला. प्रत्येक वॉर्डमधून 2-2, 3-3 ग्रुपने या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. जवळजवळ 15 ते 16 ग्रुप त्या ठिकाणी यांनी डान्स केले. याच्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असे पारितोषिकं देऊन बाकी सर्वांना या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षिसं देऊन खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. याच्यामध्ये कुशाली वहिनी शिंदे या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून या कार्यक्रमाला आल्या होत्या. तसेच आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे, आमच्या तीनही नगरसेविका रिधीताई, संध्याताई, गीताताई आणि आमची ही लाडकी प्रेमळ वहिनी ललिताताई आणि आमची शीलाताई विधानसभा प्रमुख, या सगळ्या महिलांनी, आमच्या सगळ्या शाखाप्रमुख महिलांनी खूप अपार मेहनत करून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी केला. त्याबद्दल मी संपूर्ण महिला आघाडीचे धन्यवाद मानते आणि आमच्या पाठीशी, सगळ्या ह्या बहिणींच्या पाठीशी उभा असणारा आमचा दादा सन्मान्य प्रकाश दादा सुर्वे, आम्ही जरी काम करत असलो तरी खरी ताकद आमच्या मागे उभी आहे ती म्हणजे आमच्या दादाची. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एवढा संदेश देऊ इच्छितो की ह्या मागाठाण्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानापैकी जवळजवळ 0.5% मतदान आम्ही महिलांचं देऊन दादाला विक्रमी मताने या ठिकाणी निवडून आम्ही आणणार आहोत. ताई, शिंदे साहेबांनी केलेलं काम आणि दादांनी केलेली सेवा मागाठाण्यातल्या खर तर महिलांना उत्साह आहे त्या सगळ्या गोष्टीचा. आपण पाहतो गेल्या 2.5 वर्षामध्ये अनेक क्रांतिकारी योजना या महाराष्ट्रामध्ये येऊन पाहिलं आपण सर्वांनी की महिलांचा प्रचंड असा प्रतिसाद त्या योजनांना मिळतोय. खर तर ही योजना जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे या योजनेने ह्या मागाठाण्यामध्ये जवळजवळ 10,000 महिलांच्या अकाउंटवरती हे 3,000 रुपये आलेले आहेत. आपण रक्षाबंधनाचा जर का सोहळा पाहिला तर या ठिकाणी प्रकाशदादा सुर्वे यांनी त्यांच्या कार्यालयाच्या समोर हा भगिनींचा सोहळा आयोजित केला होता. त्याच्यामध्ये 5,000 महिलांनी दादांना राख्या बांधल्या आणि तोच उत्साह या महिलांमध्ये कायम आहे. कारण की आजपर्यंत गोरगरीब जनतेच्या वाट्याला काहीही येत नव्हतं, परंतु आता आपण पाहतो की देवदर्शन योजना आहे, त्याच्यानंतर वयोश्री योजना आहे, लेख लाडकी योजना आहे, बहीण लाडकी योजना आहे. विरोधकांनी टीका केली लाडका भाऊ का नाही केला, तर लाडका भाऊ सुद्धा योजना आणली.